तारीख 13 जुलै 2016। अहमदनगर जिल्ह्यातील कोपर्डी येथे एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून निर्घृणपणे खून केल्याची घटना घडली होती। अहमदनगर जिल्ह्यातील या कोपर्डी हत्याकांडाने संपूर्ण महाराष्ट्रच नव्हे तर देश हादरला होता। 13 जुलै 2016 संध्याकाळी जितेंद्र उर्फ पप्पू बाबूलाल शिंदे आणि आणखी दोन आरोपी असलेल्या नराधमांनी एका शाळकरी मुलीवर बलात्कार करून तिची निर्गुण हत्या केली होती। या घटनेमुळे त्यावेळी संपूर्ण महाराष्ट्राचं सामाजिक आणि राजकीय वातावरण ढवळून निघालं होतं। या घटनेमुळे मराठा समाजाने प्रचंड मोठे असे 58 मोर्चे काढले होते। तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवण्यासाठी आश्वासन देऊन कारवाई सुद्धा सुरू केली होती। आता नेमकी ही घटना कशी घडली होती याची संपूर्ण माहिती घेऊ। कोपर्डी हत्याकांडाला आता जवळपास 6 वर्ष पूर्ण होत आलेत। या आरोपींना नगरच्या जिल्हा व सत्र न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली होती। सध्या या आरोपींची मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी चालू होती। हे तिन्ही आरोपी पुण्याच्या येरवडा कारागृहात आपली शिक्षा भोगत होते। आणि याच दरम्यान एक बातमी आली, या खटल्यातील मुख्य आरोपी जितेंद्र शिंदे यांनी येरवडा कारागृहामध्येच गळफास घेऊन आत्महत्या केली। या घटनेमुळे हे कोपर्डी प्रकरण पुन्हा एकदा चर्चेला आले। त्यामुळे हे कोपर्डी प्रकरण नेमके काय होते, या नराधम आरोपीने कारागृहातच गळफास घेऊन फाशी का घेतली, याची सगळी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा। सोबतच तुम्ही पहिल्यांदाच या चॅनलवर आला असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आता नेमकं कोपर्डी हत्याकांड कसं घडलं होतं, सर्वप्रथम अगोदर त्याची माहिती घेऊ। अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील कोपर्डी गावामध्ये एका सर्वसामान्य घरात जन्मलेल्या श्रद्धा या 15-16 वर्षाच्या मुलीवर त्यांच्याच गावातील जितेंद्र बाबूलाल शिंदे या नराधमाने 13 जुलै 2016 संध्याकाळी आपल्या आजोबांकडून आईने सांगितलेला मसाला आणण्यासाठी गेलेल्या श्रद्धाला मध्येच एका ठिकाणी अडवले आणि अत्यंत वाईट पद्धतीने श्रद्धावर त्यांनी बलात्कार केला। हे नराधम फक्त बलात्कार करूनच थांबले नाही तर त्यांनी श्रद्धाचे हालहाल करून ठार केले। ही घटना घडल्यानंतर निर्भयाच्या चुलत भावाने आरोपी जितेंद्र शिंदे याला घटनास्थळावरून पळून जाताना पाहिले होते। तर इतर दोन आरोपी नितीन भैलुमे व संतोष भावा 2-4 दिवसांपासून आरोपी बरोबर दुचाकीवर फिरत होते। त्यांनी घटना घडल्याच्या आधी 1-2 दिवस निर्भयाची छेड काढल्याचे मैत्रिणींनी न्यायालयात सुद्धा सांगितले आहे। या खटल्याचे कामकाज सुरू झाले तेव्हा आरोपी जितेंद्र शिंदे याला घटनास्थळी अनेक लोकांनी पाहिले होते। त्यामध्ये श्रद्धाचा चुलत भाऊ तर होताच, परंतु अन्य दोन आरोपींना त्या ठिकाणी कोणीही पाहिले नव्हते। मात्र घटनेच्या 1-2 दिवस अगोदर हे दोन्ही आरोपी मुख्य आरोपीसोबत दुचाकीवर फिरत असल्याचे अनेकांनी पाहिले होते। निर्भया आणि तिची मैत्रीण शाळेतून तुकाई लवण वस्ती रस्त्याने घराकडे जात असताना पप्पू शिंदे याने निर्भयाला हाताला धरून बाजूला ओढण्याचा प्रयत्न केला। तुला पाहून घेतो असं म्हणून तुला काम दाखवितो असा दम यावेळी मुख्य आरोपी शिंदे याने श्रद्धाला दिला होता। ही घटना घडली त्यावेळी श्रद्धाच्या आणखी काही मैत्रिणी तिच्या सोबत होत्या। यावेळी मुख्य आरोपीसोबत असणारे इतर दोन आरोपी हे श्रद्धाकडे आणि तिच्या मैत्रिणीकडे पाहून हसले। या अनपेक्षित घडलेल्या घटनेमुळे श्रद्धा घाबरून गेली, तिला काही समजत नव्हती। त्यामुळे घटनेनंतर 2 दिवस ती शाळेत सुद्धा गेली नव्हती।
या घटनेवरून वरील दोन्ही आरोपी या मुख्य आरोपीच्या कट रचण्यामध्ये सामील असल्याचे निष्पन्न झाले. त्यांच्या इतर महत्त्वाच्या आणि परिस्थितीजन्य पुराव्यावरून आरोपींवर कट, कट रचून खून, बलात्कार अशा प्रकारचे गुन्हे या आरोपींवर दाखल झाले. मुख्य आरोपी जितेंद्र शिंदे याच्या रक्ताचे नमुने आणि निर्भयाच्या अंगावरील दातांचे ठसे जुळले होते असे वैद्यकीय अहवालात स्पष्ट झाले. वैद्यकीय अहवाल मानवी म्हणणं सुन्न करणारा होता. आरोपीने निर्भयाच्या छातीवर चावा घेतला होता, तिचे डोक्याचे केस उपटले होते, गुप्त अंगावर मोठ्या प्रमाणात जखमा होत्या, तोंडावर ओरखडे होते असे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी न्यायालयाला सांगितले होते. ही घटना घडल्यानंतर पोलिसांनी मुख्य आरोपी जितेंद्र शिंदे याच्या घराची झडती घेतली तेव्हा तेथे अश्लील सीडी आढळून आल्या, तर त्याच्या मोबाईलमध्येही अश्लील चित्रपती आढळून आल्या. तो कायम अश्लील चित्रपती पाहत असे असे त्याच्या जवळच्या व्यक्तींनी पोलिसांना सांगितले. या कोपर्डी हत्याकांडातील मुख्य आरोपी जितेंद्र बाबूलाल शिंदे वय 25 याचे आई वडील मजुरी करून पोट भरतात आणि हा जितेंद्र सुद्धा आपल्या आई वडिलांसोबत मजुरी करून पोट भरत होता. तो गावातीलच वीट भट्टीवर काम करीत होता. घटनेच्या अगोदर 4 दिवस वीट भट्टी चालकाकडून त्याने उचल घेऊन नवीन मोटरसायकल खरेदी केली होती. दुसरा आरोपी संतोष गोरख भवाळ हा कोपर्डी शेजारील दुसरे गाव खांडवीचा रहिवासी होता. तो सुद्धा काही दिवसांपूर्वीच आपल्या आई वडिलांसोबत वीट भट्टीवर मजुरी करण्यासाठी कोपर्डीमध्ये आला होता. तर तिसरा आरोपी नितीन गोपीनाथ भैलुमे हा मुख्य आरोपी जितेंद्र शिंदे याचा मावस भाऊ असल्याचं स्पष्ट झालं होतं. नितीन भैलुमे हा पुण्यामध्ये राहत होता, तर त्याचे शिक्षण BSc पर्यंत झालेले होते. कोपर्डी हत्याकांडातील तिन्ही आरोपींना पुण्याच्या येरवडा कारागृहात ठेवण्यात आलं होतं. घटना घडल्यापासून या हत्याकांडात सहभागी असलेल्या आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी यासाठी संपूर्ण महाराष्ट्रभर मराठा समाजाने प्रचंड मोठे मोर्चे काढले होते. तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याची मागणी मंजूर केली होती. त्यानंतर या प्रकरणाची अहमदनगर जिल्हा न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी कोर्टाने आरोपीला फाशीची शिक्षा दिली. सरकारी वकील म्हणून या कामकाज ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांनी सरकारच्या वतीने पीडितीची बाजू मांडली होती. कोपर्डीतील पीडित कुटुंबासाठी राज्य सरकारने सकारात्मक पावलं उचलून पीडितेच्या भावाला तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नोकरी दिली. कोपर्डीतील निर्भयाच्या भावाला महसूल विभागात नोकरी देण्यात आली. तो 2019 कर्जतच्या तहसीलदार कार्यालयात शिपाई पदावर रुजू आहे. जितेंद्रच्या आत्महत्येनंतर कोपर्डी गावातल्या नागरिकांनी उशिरा का होईना पण न्याय मिळाल्याची भावना व्यक्त केली. न्यायव्यवस्था आणि सरकार कमी पडले पण वरच्या देवाच्या दारात न्याय आहे अशी प्रतिक्रिया गावातील नागरिकांनी दिली. या हत्याकांडातील मुख्य आरोपी पप्पू उर्फ जितेंद्र शिंदे हा मागच्या काही दिवसांपासून मानसिक स्थितीने ग्रस्त होता. येरवडा कारागृहातच त्याच्यावर उपचार चालू होते आणि यातच एके दिवशी तो रंगरक्षक पहाटे 5 राऊंड मारत असताना जितेंद्र शिंदे यानेच स्वतःला गळफास घेत आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले. तत्काळ डॉक्टरला पाचारण करण्यात आले. डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. आपण केलेल्या गुन्ह्याची सरकार शिक्षा देत नाही म्हणून स्वतःच लाज वाटून त्याने आत्महत्या केली अशा प्रतिक्रिया सोशल मीडियामधून त्याच्या या आत्महत्येबाबत उमटल्या आहेत. चला जाऊ द्या, अशा रीतीने का होईना पण आपल्या श्रद्धास्थाईस हा छोटासा न्याय मिळाल्याची भावना नक्कीच तुमच्या आणि आमच्यात आहे.
मात्र सरकारने आता तरी उर्वरित दोन्ही आरोपींना फाशीची शिक्षा लवकरात लवकर द्यावी अशीच सगळ्यांची प्रामाणिक भावना आहे। तर मंडळी, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि सोबतच चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।